तिला माहिती आहे तिकडे जाणार आहे. आता आम्ही परत शेतामध्ये चाललोय. काय स्वीटी स्वीटी गोल्डनला बघतीये. गोल्डन इकडे बसलंय माझ्या बाजूला. हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललेलो आमच्या गावी. आज रविवार आहे तर आता 10 वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे गावी जायला. तर आता तिकडे बरंच काय काय आहे बघूया आता. काय कुठे जायचं आहे गोल्डन? गोल्डन कुठे जायचं आहे? गोल्डन म्हणणार चल कुठे ते कुठे हो कुठे येऊन जा मला. आजीकडे जायचं आहे ना. साहेब गेले दुकानावरती आणि गोल्डन आणि स्वीटी बघा कशी बघतायत. ते स्वीटी तर त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, गोल्डन पण बघतोय. तर त्यांना बरोबर कळतं की आता इथे आमचा हा स्टॉप असतो, त्याच्यामुळे स्वीटीला माहितीच झालंय. गोल्डन बघा, अरे तिरच्याकडे नको, ती मारेल तुला. गोल्डनचं कसं होत आहे ते बघ. स्वीटी मॅडम बघ आमची कशी बसली आहे, बघते आहे ती. नाही आज उशीर झालाय खर तर, लवकर निघायचं होतं पण तरी पण उशीर झालाय. हे बघा आता. हा साहेब बघा. अरे हळू हळू गोल्डन, तू कशाला लावतेस पुढे? आता इकडे या साईडला पाऊस भरलाय, हा लागला तर. आता इकडे काय असं वाटतच नाही, थोडस पाणी दिसत आहे. आता इकडे बघा मस्त हिरवळ पण झाली आहे. आता अजून काय तसा आहे, तसा पाऊस नाही पडलाय. जमीन एवढी ओली पण नाही वाटत आहे. इकडे कोणी भात नाही भरलंय ना. रस्ता आहे पण तो टू व्हीलर साठी. आता आम्हाला इकडून फिरून असं तिकडे जावं लागणार आहे, नाही तर या रस्त्याने आम्ही मधून जायचो पहिल्यांदा. आता पावसाळ्यात आता हा रस्ता बंद. आता असं फिरून तिकडून असं यावं लागणार. गोल्डनची मात्र मजा होणार आहे. गोल्डन म्हणा बरं झालं, तेवढं फिरायला आणि चालायला भेटेल. काय होय म्हणतेस काय? इकडे पाणी दिसते, हे पाणी असे थोडस हे भात रुजलंय बघ. हा आता रस्ता नवीन केलाय. नवीन म्हणजे आधी होता, जरा तो खडबडीत होता, तो चांगला केलाय. नाही ना गोल्डू गोल्डू काय माहिती, स्वीटी बघा कशी मस्त बसली आहे हिरोईनी. चालो चला, पाऊस आलाय. चला चला गोल्डन चल, पाऊस सुरू झालाय. भिजशील बघ, वळतोय ग सध्या पाऊस तितक्या तर सुरू झाला. गोल्डन बघा तुरू 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 चालतलाय तो. गोल्डन मध्ये आली नवीन वाट कुठची. मला बॅग जड झाली. चल 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 चल, ओळखलं नाहीस गोल्डन, पावसात दिसतेस. ये ती बघ कोको ओळखीची आहे का बघ. ओळखलं वाटत तिला, ओळखलं ओळखलं. गोल्डन कुठे आला? अरे गोच चांपे तो बघ, त्याने ओळखलं. भेटायच थोडं एकमेकांका आधी, हळू हळू जरा बघ बघ. दरवाजा उघडून घ्यायला लाईट लाईटला लाईटला आय जड झालं. मग तो आतमध्ये गेला. बाहेर आता बारीक बारीक पाऊस सुरू झालाय. ते भात रुजलंय ना तिकडे, दिसत हिरवगार. गोल्डन काय करतोस तिथे? हे गोल्डन इकडे, तू आता दगड गोळा कर शेतातले झाले करून. आता इकडे ये, ती उलट्या बाजून गेली. ते बघा शेतात एक पुढे तर एक पाठणं. आता आम्ही आलो इकडे शेतामध्ये. त्या दिवशी जी काय पेरणी गेली ते बघायला आलो किती रुजलंय ते. आणि गोल्डन बघा, गोल्डन सुट्टी सगळी जण आलेत. सुट्टी तिकडे पाठी. अरे अरे तो बघ तिथं, हे शेतात वाट लावणार आहे. ओ वेडू होता गोल्डन, मोठा होता नाही लहान होता.
ती बघ सुटी सुटी पळते तिला माहित आहे तिकडे जाणार तिकडे तिला पाणी भेटलं तो बघ दगड घेऊन गेला टाकला तर मस्त अगदी शेतात फेरपटका मारून आता आम्ही कामाला लागलेलो आहोत तर इथे आता ह्या झाडांना खत घालायचं आहे तर हे दरवर्षीचं काम असतं आणि पावसाळा सुरू झाला की जसं शेतीचे काम असतं तशी हे एक महत्त्वाचं काम असतं तर आता इथे या झाडाला मीठ पण घालायचं आणि खत पण घालायचं आहे आई आणि पप्पा तिकडे काहीतरी काम करत होते म्हणजे आई जेवण बनवत होत्या आणि पप्पांचं पण काहीतरी काम चालू होतं त्याच्यामुळे आम्ही दोघांनी इकडे कामाला सुरुवात केली होती आपण तेवढं थोडंफार जरी केलं तरी काम जे आहे ते वेळेवरती होऊ शकतं तर आता इथे मी खणायला लागली आहे आणि खरं तर एवढी सवय नसते आपल्याला एवढं सगळं काम करायची त्याच्यामुळे थोडं जरी काम केलं तरी दमायला होतं पण म्हटलं करूया कारण की मला अशी कामं खूप आवडतात म्हणजे असं काहीतरी असेल ना तर मला खूप आवडतं असं काहीतरी करायला जास्त मेहनतीचं काम जमत नाही म्हणा पण थोडं थोडं छोटं छोटं काम अशा प्रकारचं असतं ते मला खूप आवडतं त्याच्यामुळे मी पण हे करायला घेतलेलं आहे आणि जास्त वेळ नाही आणि आई नंतर आल्या आई पण आल्या पप्पा पण आल्या मग ती दोघं जण आली काय करायला देत नाहीत मला कामं तर आता तेवढं खणलं आणि आता इकडे नारळ काढतायत कारण की मग असं जो नारळ होता ना वरून पडलं तर माझ्या डोक्यावरच पडणार होता पण नशीब मी बाजूला होते म्हणून वाचलेलं आहे तर काही डोक्यावरच होता तर आता त्याच्यामुळे आता इकडे हा नारळ काढतोय कारण की ते वरचे पोळी पण शकतात डोक्यावर हळू हा पडला माझ्या पडणार असं मगायचे स्वतः हिरवागार होता तो पडला तू इकडून सांगितलंस म्हणून मला नाही तर मी तिकडून गेलं असतं तर डोक्यावरच पडलं असतं माझ्या हो मी अशी इथून अशी खणत जाणार होते तर इकडून गेले असतं तर माझ्या डॉक्टर पडणार होता आणि पण मी इकडून गेले म्हणून माझ्या डॉक्टर नाही पडणार सुटी बघा दमली ती झोपली बसली आहे इकडे गोल्डनला तिकडे बांधून ठेवलंय नाही तर तो फिरत बसेल इकडे तिकडे त्या नाराच्यात लय सुकल्यासारखं वाटत बारीक बारीक आहे आई बोलतात ते पडतायतच म्हणून असं जात ते अडचून खाण्यात जाऊ ऐकलं काय एका म्हटलं तडसून जा माझ्या डोक्यात नारळ पडणार होत तरी हाली काढलेली आणि तेव्हा पण परत सुकले होते त्यांचे किती सुकले आहोत काढूकच नाही तर इथे आता खणून झालेलं आहे तर आता इकडे आई मीठ आणि जे खत आहे ना ते टाकत आहेत हे आता टाकून झालं की परत मग त्याच्यावरती माती टाकायची आहे आपल्याला तर आता एकच माड झालं आहे अजून बरेच माड आहेत करायचे आता इकडे माडानं खत घातलं आहे मीठ घातलं आहे आणि दुसरं कोणतरी खत घातलं गोल्डन गोल्डनला सोडलं आहे आता तर काय करतोय इकडे दगड हे करतोय चावतोय काय अजिबात ऐकत आहे बघ फसला खाली तिथेच तर इथे आता हा पहिलाच माड आहे ज्याला खत घातलेलं आहे तर खत घातल्यानंतर मग आता त्याच्यावरती माती टाकायची आहे इकडे गोल्डनला भूक लागली होती म्हणून मी त्याला खायला दिलेलं होतं तर त्याला सोडलं काय त्याची मस्ती सुरू होती इकडे काही ना काहीतरी दगड बिगड गोळा करत बसतो मी इकडे तर आता इतर माड आहेत त्यांचं पण सेम तसंच करायचं आहे तर तिकडे आम्ही काय केलं की आई पप्पा तिकडे दुसऱ्या माडाकडे खणत होते तिकडे म्हणजे माती वगैरे घालत होते तर आता आम्ही पुढच्या इकडे माड आहे तिकडे घालत होतो म्हटलं इकडे खणून करू ठेवूया म्हणून तर मी थोडा वेळ खणला आणि तितक्यातच पप्पा आले आणि पप्पा बोलले की तू नको काय करू मी करतो म्हणून तर त्यांचं असंच असतं म्हणजे सासूबाईंचं पण तसं असतं आणि सासऱ्यांचं पण तसं असतं मला जास्त अशी कामं नाही देत करायला ते म्हणणार की तू जेवण बनव जा आम्ही बाहेरची कामं करतो पण मला असं असतं की मला बाहेर जास्त आवडतं काम करायला कारण की जेवण हे नेहमीचंच असतं त्याच्यामुळे ते नकोसं वाटतं पण ते मला जास्त काम करायला देतच नाहीत आणि तिकडे स्वीटी आणि स्वीटी आणि गोलू खूप मस्ती करत होते ती दोघंही जणांना पळत त्या माडाच्या झाडावरती चढली होती दोघे एका पाठोपाठ मग तो गोलू उतरला खाली त्याच्यानंतर स्वीटी उतरली
आणि आता इकडे एक हा माड आहे छोटासा होता, तर तो लावायचा आहे, तर त्याचं इकडे चालू आहे काय काय कसं लावायचं काय करायचं ते, आणि गोल्डनची छोटी बघा बघायला आली आहेत की काय तिथे चाललेलं आहे ते, तर त्यांची खूप मस्ती चालू होती. आणि आज खरं तर आम्हाला तिकडे जो हे तळ आहे म्हणजे डॅम जो आहे आमच्या गावचा, तिथे आम्हाला खरं तर बोटिंगला जायचं होतं, पण ही गेलो घरी सकाळी आलो आहे त्यापासून ही कामं चालू आहेत, सगळ्या माडांना खत घालायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर संध्याकाळचा जो वेळ आहे तो ॲक्च्युली असं ठरलं की आता आपल्याला उकळवायचं आहे म्हणून, कारण की जे काही ती चार कोपरे आहेत तिथे म्हणजे पाणी भरपूर होतं असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे मग आई पप्पा बोलले की तिकडे उकळून घेऊया, म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं तिकडे म्हणजे बोटिंगला जायचं, नाहीतर मग आम्ही जाणार होतो दुपारनंतर तरी जाणार होतो असं आमचं ठरलं होतं. पण आता कामं पण आहेत आणि ही पण कामं खूप महत्त्वाची आहेत, आता पाऊस कमी आहे तर म्हटलं ते काम केलं तर खूप बरं पडेल, म्हणून मग ते आम्ही आता कॅन्सल केलं. थोडस टाका आणि घ्या करतो बोडी गेला तो म्हणून ए तू कशाला आलायस तू तिकडे जा सावकार ना तू ए इट्स स्टार्टर मध्ये कपात मुर्खा काही गरज असते नाही धोको बघ बस 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 इथे टाका ते होती पण मागवर टाकून टाकला बस बस आण माडांग जो इथे टाको कल माझ्या मुळात काय होतं बघा बरोबर आहे ना माती होती पुढे गाजर वाटा होती हो जातं फोन दाखवते इतक्या वेळा केला की ना पाठीपर्यंत की झालं तर आता संध्याकाळी 4 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही परत शेतामध्ये चाललो आहे कारण की उकळायचं आहे तर त्याच्यासाठी चाललो आहे. गोल्डन तिकडे काय करतोस? गोल्डन तिकडे काहीतरी करतोय. हे सगळे पुढे गेले आहेत, आता आम्ही पण जातो आहे. चहा वगैरे आताच पिऊन झाला आहे, तर दोन मला वाटतं 2 कोपरे फक्त उकळायचे आहेत, ते उकळणार काय मग झालं मग बाकीची कामं नंतर आहेत. मला ए गोलू गोलू आणि वरती पाठी स्वीटी पण बसली आहे, ओरडत होती म्हणून मी इकडे आले आहे. तर गोल्डन इकडे फिरतोय बघा माझ्या पाठून आलाय आणि आता पाऊस पण नाही आहे, हवा सुटली आहे, थोडंफार ऊन पण आहे. गोल्डन मस्त एन्जॉय करतोय, फिरतोय, स्वीटी पण मस्त फिरवती. बघा आता पाठी आले इकडे, कुठे गेलो ना तर दोघंही धावत असतात पाठनं. गोल्डन एकटा शेतात आलेला, पण आता आम्ही नव्हतो त्या शेतात, त्याच्यामुळे गोल्डन परत रिटर्न आला घरी, आम्ही सांगायला आलो आम्हाला चला तुम्ही शेतात म्हणून. तरी ते 2 कोपरे उकळवायचे होते असं ठरलं होतं, पण त्याच्यानंतर परत 2 कोपरे आणखी वाढले, असे 4 कोपरे उकळवले आहेत. आणि आजचा हा दिवस आमचा असं काम करण्यातच गेलेला आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच अच्छा बघा, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.